शेतकरी बांधवांनो, आपल्या आंबा पिकामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा ॲपिरन्स दिसत असेल. हे जे काही पानावर पांढरे असे आपला जो काही तांदूळ असतो त्यासारखा जो काही ॲपिरन्स आहे किंवा असे जे काही किडे दिसतात आणि त्याच्यावर व्हाईटिश ग्रोथ दिसते, तर हे आहेत आंबा पिकामधली पांढरी खवले कीड आहे. तर ह्या अशा प्रकारचे जर किडे तुम्हाला दिसले किंवा अशा प्रकारचे कीटक जर तुम्हाला दिसले, तर तात्काळ अशा प्रकारचं बाधित पान जे आहे ते आपण तोडून जे आहे ते एखाद्या गॅस पॉयझन असलेल्या कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये टाकून किंवा पायाखाली रगडून जे आहे ते आपण हे नष्ट करावं, हे असेच ठेवू नयेत. कारण की हे जर आपण असेच ठेवले तर पुढं ह्याचा वाढवा जो आहे तो विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि महत्त्वाचा विषय, ही जी कीड आहे तर ही रसशोषक कीड असल्याकारणानं, आता तुम्ही जर आसपास जर बघितलं, हे पान जर व्यवस्थित निरीक्षण जर घेतले, तर ज्या ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर तिथं पूर्णपणे पिवळसरपणा जो आहे तो तिथं निर्माण झालेला आहे. या किडीच्या जे काही रसशोषण ही करते आणि सेल सॅप जो काही सक करते त्याच्यामुळं अन्न निर्माण करण्याची जी काही म्हणजे प्रत्येक झाडाचं अन्नद्रव्य जे आहे ते तयार होतं पानांमध्ये आणि तिथंच जे आहे ते इथं बाधा निर्माण होते. पुढं जाऊन जे आहे ते हे फळांवर सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि फळांची जी आहे ते क्वालिटी जी आहे ते डिटोरेट होते, म्हणजे ते जे आहे ते खराब होते आणि त्याच्यामुळं आपल्या आंब्यांना जे आहे ते लागणारा जो काही भाव जो आहे तो सुद्धा कमी मिळतो. त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही तुम्हाला पानांवर ॲपिरन्स दिसतो किंवा अशा प्रकारचे जे काही कीटक अशा प्रकारचे दिसत असतील तर ते आपण नष्ट करणं गरजेचं आहे. प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये असेल, आपल्याकडं बाग मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तर अशा ठिकाणी आपण निओनिकोटिनाइड ग्रुपमधलं कीटकनाशक आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा सेंद्रिय पद्धतीनं किंवा जैविक पद्धतीनं जर ह्याचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर आर्द्रता असताना, म्हणजे सकाळी लवकर ह्युमिडिटी जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 70% जर जास्त असेल तर अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जे आहे ते आपण वापरू शकतो किंवा बवेरिया बॅसियाना आपण वापरू शकतो. ही जी बुरशी आहे तर ह्या कीटकांना रोगकारक बुरशी आहे, याच्या त्या अंगामध्ये ते पेनिट्रेट होऊन ह्याला रोग निर्माण करते आणि त्यानंतर जे आहे ते ह्याला ते मारून टाकते. अशा पद्धतीनं जे आहे ते आंबा पिकामधले जे काही स्केल इन्सेक्ट आपण म्हणतो किंवा व्हाईट मँगो स्केल किंवा मराठीमध्ये आंब्यावरील पांढरी खवले कीड, तर ही आहे आणि ह्याचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे.